नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत जी काही संलग्नित बीएड महाविद्यालय त्यांच्या थर्ड सेमिस्टरच्या अभ्यासक्रमातील गायडन्स अँड काउन्सिलिंग पेपर क्रमांक BEd OC 304 ह्या पेपरमधील काही MCQ स्वरूपाचे प्रश्न पाहणार आहोत. या विषयावरचा हा चौथा व्हिडिओ मी आपल्याला सादर करीत आहे. मी प्राध्यापक MR जोशी, MA MED सेठ, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर या पदावर सध्या कार्यरत आहे. चला तर पाहूया मार्गदर्शन आणि समुपदेशन गायडन्स अँड काउन्सिलिंग ह्या पेपरमधील काही प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे की शैक्षणिक मार्गदर्शनाची आवश्यकता कोणत्या कारणामुळे व कारणांमुळे आहे. अ व्यक्तिभेद, ब व्यवसायांची विविधता, क वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती, ड वरील सर्व. तर याचं करेक्ट उत्तर आहे वरील सर्व. तीनही त्या ठिकाणी जी कारणं आहेत ती शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आवश्यक आहेत. व्यक्तिभेदामुळे मार्गदर्शन आवश्यक आहे, व्यवसायाची विविधता वाढल्यामुळे मार्गदर्शन आवश्यक आहे, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती झाल्यामुळे औद्योगिकरण वाढलं त्याच्यामुळे शैक्षणिक मार्गदर्शन आवश्यक आहे. दुसरा प्रश्न असा आहे शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले सहाय्य होय ही व्याख्या कोणाची आहे. अ जोन्स, ब ब्रेवर, क फ्राईड, ड कॉल रॉजर्स. तर याचं करेक्ट उत्तर आहे ब्रेवर. ब्रेवर यांची ही व्याख्या आहे की शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले सहाय्य किंवा मदत होय. पुढचा प्रश्न आहे तिसरा, मार्गदर्शन सेवांमध्ये खालीलपैकी कोणत्या सेवेचा समावेश होत नाही. अ समुपदेशन सेवा, ब उपचार सेवा, क वैद्यकीय सेवा, ड उद्बोधन सेवा. तर वैद्यकीय सेवेचा समावेश याच्यामध्ये होत नाही. पुढचा प्रश्न असा आहे समुपदेशनाच्या प्रक्रियेत एकूण किती जणांचा समावेश असतो. अ 2, ब 3, क 4, ड 2 ते 5. त्याचं करेक्ट उत्तर आहे 2. समुपदेशक आणि समुपदेश्य हे दोघंच त्या ठिकाणी समुपदेशनाच्या प्रक्रियेत सहभागी असतात. पुढचा प्रश्न असा आहे व्यावसायिक जगात टिकून राहण्यासाठी प्रचलित शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात कोणते बदल करणे आवश्यक आहेत हे जाणून घेण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शन सेवेची मदत घेतली जाते. अ रोजगार सेवा, ब स्थापना सेवा, क उद्बोधन सेवा, ड अनुधावन सेवा. तर करेक्ट उत्तर आहे अनुधावन सेवा. त्याच्यानंतर सहावा प्रश्न असा आहे की अभ्यासक्रमाची समृद्धी ही उपाययोजना खालीलपैकी कोणत्या बालकांसाठी उपयुक्त आहे. अ मतिमंद बालके, ब अध्ययन कार्यक्षम बालके, क प्रज्ञावान बालके, ड शारीरिकदृष्ट्या अपंग बालके. तर प्रज्ञावान बालकांसाठी करिक्युलम एनरिचमेंट अभ्यासक्रमाची समृद्धी ही आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न व्यक्तिकेंद्रित समुपदेशनाचा पुरस्कार कोणी केला. अ फ्राईड, ब कॉर्ल रॉजर्स, क केलर, ड विल्यमसन ईजी. तर कॉर्ल रॉजर्स यांनी ह्या क्लायंट सेंटर्ड व्यक्तिकेंद्रित समुपदेशनाचा पुरस्कार केला. पुढचा प्रश्न असा आहे व्यक्तीमध्ये साधारणतः कोणत्या वयोगटात अभियोग्यता ॲप्टिट्यूड्स या स्पष्ट होऊ लागतात. अ 10 ते 11 वर्ष, ब 12 ते 14 वर्ष, ड 14 ते 15 वर्ष, ड 19 ते 21 वर्ष. करेक्ट पर्याय ते 14 ते 15 वर्ष. या काळातच अभियोग्यता स्पष्ट होतात आणि त्यावरून व्यवसाय मार्गदर्शन करता येतं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे याच्यावरूनच आपल्याला कळतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे स्थापना सेवेचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही. अ शैक्षणिक स्थापना, ब रोजगार स्थापना, क सामाजिक स्थापना, ड व्यवसाय स्थापना. तर करेक्ट उत्तर आहे सामाजिक स्थापना. त्या ठिकाणी हा पर्याय नाही आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न प्रज्ञावान बालकाची समस्या कोणती वा समस्या कोणत्या. अ बंडखोरी व खोडकरपणा, ब बढाईखोर वृत्ती, क न्यूनगंड, ड वरील सर्व. तर प्रज्ञावान बालकामध्ये वरील सगळ्या समस्या त्या ठिकाणी आढळतात. ते बंडखोर असतात, खोडकर असतात, बढाईखोर वृत्ती अंगी असते, न्यूनगंडसुद्धा असू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण गायडन्स अँड काउन्सिलिंग
या विषयावरचे प्रश्न पाहिले. थँक्यू, धन्यवाद, बेस्ट विशेष.